जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। नाशिक येथील धन बहुउद्देशीय संस्था आणि जामनेर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले। धन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून नक्षत्र वन ही संकल्पना संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे। संस्थेच्या यमुनाताई अवकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरातील विविध धार्मिक ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले आहे। शहरातील वाकी रोडवरील महादेव मंदिर परिसर आणि पाटीलवाडीतील गणेश मंदिर परिसरामध्ये नगर अध्यक्षा साधनाताई महाजन आणि मान्यवरांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने हे वृक्षारोपण करण्यात आले। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। चला निर्धार आता करा, वन्य प्राणी पशु संगोपन करण्या चला वन संवर्धन। वृक्ष लावा, वृक्ष जगवा, वसुंधरेला हिरवीगार करूया। वृक्षारोपण करण्याचा निर्धार करूया, भविष्य आपल्या भावी पिढीचे जतन करूया। नमस्कार, आपण जामनेरमधील वाकी रोडवरील सिद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी वृक्ष लागवण, फक्त वृक्ष लागवडच नाही म्हणता येणार, याला नक्षत्र वन अशा नक्षत्राच्या वेगवेगळ्या नक्षत्रांनी या ठिकाणी वृक्ष लागवड ही करण्यात आली आणि ही वृक्ष लागवड धनदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत ही करण्यात आली आहे। सोबत या ठिकाणी यमू अवकाळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडूनच हे नक्षत्र वन याची संकल्पना नेमकी काय आपण हे जाणून घेऊया। हां, सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। माझा नक्षत्रवन हे नाव काय, कारण आपले जे ऋषी मुने होते पूर्वेकाळी,
ते आपण कसं झाडं लावायचं म्हणून लावतो प्रत्येक जण, नंतर त्याची काळजी करत नाही. तर याचे दोन कारण आहे. एक तर याला नक्षत्रवन हे नाव याच्यासाठी दिलेलं आहे की समजा आपण जरी तुम्ही एखादी कुत्रा जर बघितला फिरताना, तर तो कुठलं तरी गवत खाताना दिसतो तुम्हाला आणि ते गवत खाऊन तो उलट्या करतो, म्हणजे ती काय झाली, वनस्पती औषधी झाली. तसं हे जे आपण जेवढे झाडं वगैरे सर्व आहे ते प्रत्येकासाठी ते वनस्पती आहे. जसं एक मृग नक्षत्र म्हणूया आपण, एखाद्याच्या जन्मराशीला मृग नक्षत्र असतं बरोबर, तर त्या मृग नक्षत्राचं जे आहे ते आपलं उंबर म्हणून आहे. तर उंबर जे असतं तर ते काय करतं, आपण कसं ओळखायचं की आपल्या राशीचं वृक्ष कुठलं आहे, तर आपल्याला ते जन्मपत्रिका वगैरे देतात त्याच्यामध्ये म्हणतात की जा बुवा पिंपळाला तू फेऱ्या मारून ये म्हणजे चांगलं होईल, पण ते त्याच्यामागचं रिझन सांगत नाही. कारण ते काय असतं, आपल्या जन्म नक्षत्राला ते झाड एक आराध्य दैवत दिलेलं असतं, तर त्या आराध्य दैवतेची जर आपण पूजा केली तर त्याच्याने आपल्याला शरीराला वगैरे खूप फरक पडतो. जसं मृग नक्षत्राचं मी सांगितलं, समजा मी तर माझं जे आहे ते खैर आहे माझ्या राशीला, तर खैर हे मी का, मी ते लहानचं ते मोठं केलं त्याच्याखाली बसते, रोज पूजा अर्चा करायची गरज नाही त्याला, साधं रोज तुम्ही पाणी वाहलं तरी खूप आहे. ते काय आहे म्हणजे आता माझ्या बॉडीमध्ये जे आहे ते अग्नी दाह तयार होतो आणि मला घशाचा आजार आहे समजा, तर ही औषधी जे मी आता थायरॉईड वगैरे समजा गोळ्या खाते, तर त्यात कुठल्या ना कुठल्या आपल्या वनस्पती ज्या आहे ते एकत्र करून त्यात खैराचा जास्तीत जास्त उल्लेख असतो. तर खैराची पानं म्हणा, त्याचं मूळ म्हणा, त्याच्यापासून ती औषध तयार झालेली आहे आणि ती औषध मला उपयोगी पडते आज. म्हणजे आपण एक अध्यात्मिक म्हणतो त्याच्यामागे हे सायंटिफिक, हे सायंटिफिक रिझन हे पण झालं आहे की नुसतं वृक्ष लावून आपण चाललं नाही जायचंय, ते मोठं झाल्यानंतर त्याच्या त्याच्याखाली तुम्ही जाऊन बसा, तुमचे विचार अगदी म्हणजे पॉझिटिव्ह विचार येतील आणि ते झाड ज्या डायरेक्शनने वाढेल त्या डायरेक्शनने तुमची प्रगती होईल हा प्रत्येकाने अनुभव घ्यावा. आणि सायंटिफिक रिझन म्हणजे वृक्ष, आता रोड वगैरे सगळे फोर वे वगैरे होत आहे आपले, तर झाडं आपण जेवढ्या स्पीडने तोडतो तेवढ्या स्पीडने आपण, आपले महाराष्ट्र सरकार प्रयत्न करते आहे, पण कुठल्या जागी जास्त प्रमाण होतं कुठल्या जागी कोणीच लावत नाही, लावून चालले जातात, पाणी घालत नाही, वृक्ष वाढत नाही. तर या माध्यमातून आमचा हाच संदेश आहे की झाडं जगवा, कारण हे मुलांचं उद्याचं भविष्य आहे, जे आपले नातूपंतू होतील. आपण फक्त मुलापर्यंतचा विचार केला, आपण शेत जमीन प्रॉपर्टी जशी घेतो तसे हे मुलांसाठी आपली प्रॉपर्टीच आहे असं समजून प्रत्येकाने वृक्षाची लागवड करावी, हा ह्या मागचा उद्देश आहे. आणि सर्वात म्हणजे मी साधनाताईंचे आभार मानते की ज्यांनी मला या गोष्टीची संधी दिली की जामनेरमध्ये येऊन ताई तुम्ही हा प्रोजेक्ट करा. साधनाताईंचे आभार आणि इथल्या सगळ्यांचे आभार. तर आपण पाहिलं जामनेरमधील वाकी रोडवरील महादेव मंदिर, तसेच पाटीलवाडीमधील गणेश मंदिर या ठिकाणी येऊन हे धनदीप बहुउद्देशीय संस्था यांच्या मार्फत वृक्ष लागवडी करण्यात आली. वृक्ष लागवड नगरसेवक उपस्थित होते, तसेच नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते हे झाडं हे लावण्यात आली. प्रत्येकाच्या राव नाव राशीनुसार नक्षत्रानुसार ह्या ठिकाणी हे झाडं लावण्यात आले. यामागचा उद्देश फक्त झाडे लावणे एवढाच नसून ह्यामागे एक आध्यात्मिक असा उद्देश होता की अध्यात्माच्या हिशोबातून आपल्या राशीनुसार आपल्या नक्षत्रानुसार ही वृक्ष लागवडी करण्यात आली. आणि ह्यामध्ये ताईंनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या राशीनुसार झाडे लावल्यावर आपली प्रगती होते, हा त्यामागचा उद्देश होता. आपण बघू शकतो आहात ह्या ठिकाणी आता ही वृक्ष लागवड ही सुरू आहे आणि ह्या दोन ठिकाणी जी वृक्ष लागवड करण्यात आली याला स्पेसिफिक असं नक्षत्रवन हे नाव देखील देण्यात आलेलं आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.